मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओपीनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. टीईटी अपात्र शिक्षकांना वाचविण्यासाठी कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत, सोबतच राज्यामध्ये असलेल्या जवळपास 23,000 शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यासोबतच दुसरी टीआयटी लवकरात लवकर आयोजित करण्यासाठी डीएड बीएड व टीईटी किंवा सीटीईटी धारकांचे प्रयत्न काय आहेत प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सोबतच चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. होय मित्रांनो, आजही राज्यामध्ये शिक्षकांची 23,000 पदे रिक्त आहेत. राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या 23,435 जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर होत आहे. शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत यामुळेच पार करावी लागत आहे. एकीकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी असताना दुसरीकडे रिक्त पदांची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित जागांवर नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे, आणि त्या दृष्टीने डीएड बीएड व टीईटी धारकांचे प्रयत्नसुद्धा जोमाने सुरू आहेत. खासगी शाळेतील शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळेत समायोजन करण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनांचा विरोध आहे, कारण खाजगी संस्थांवरील शिक्षकांचे या ठिकाणी समायोजन केल्यास जिल्हा परिषदच्या जागा ह्या निश्चितच कमी होणार आहेत. पर्यायाने शिक्षक भरतीवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 1 ते 5 वर्गाचे एकही पद रिक्त नाही, मात्र 6 ते 8 वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये चंद्रपूरमध्ये 781 पदे रिक्त आहेत, तर हिंगोलीमध्ये 740, अकोला जिल्ह्यामध्ये 721, नागपूरमध्ये 598, गडचिरोलीमध्ये 541, तर अमरावती जिल्ह्यात गट शिक्षण अधिकारी 14, शिक्षण विस्तार अधिकारी 35, केंद्र प्रमुखांच्या 100 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. सोबतच उच्च श्रेणी मुख्याध्यापक 100 पदे, विशेष शिक्षक 260, तर सहाय्यक शिक्षक 420 इत्यादी पदांचा यामध्ये समावेश आहे. ZP शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास 1 ते 5 एकूण 8,261 पदे रिक्त आहेत. त्यासोबतच 6 ते 8 खूप जागा रिक्त आहेत, 14,995 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत 6 ते 8. 9 ते 10 179. राज्यातील काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी 1,000 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामध्ये पालघर 1,519, यवतमाळ 1,406, नाशिक 1,280, पुणे 1,215, तर नांदेड 1,197 आणि जालना 1,125 पदे रिक्त आहेत. 31 मे अखेर मोठ्या प्रमाणावर शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत. या शिक्षकांची सुद्धा या रिक्त पदांच्या संख्येमध्ये भर पडली आहे. राज्यात रिक्त पदांची संख्या एवढी मोठी असूनसुद्धा शासन व प्रशासन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी उदासीन दिसत आहे. म्हणूनच उमेदवारांकडून दुसरी TIT लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. परवा म्हणजे दिनांक 8 जुलै 2021 डीएड बीएड व टीईटी धारकांनी माननीय खासदार सुप्रियताई सुळे यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आले. दुसऱ्या TIT संदर्भात राज्यातील रिक्त पदांची संख्या विचारात घेता, सोबतच डीएड बीएड व टीईटी या बेरोजगार उमेदवारांची संख्या लक्षात घेता, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा किती महत्त्वपूर्ण आहे हे त्यांना पटवून देण्यात आले. या संदर्भात त्यांनी ताबडतोब माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधला आणि आगामी शिक्षक भरतीच्या संदर्भात विचारणा केली, तर त्यांनीसुद्धा त्यांना सकारात्मक उत्तर दिले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्याच्या संदर्भात लवकरच विचार करण्यात येणार आहे, असे आश्वासनसुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झाले. दुसऱ्या TIT संदर्भात पात्रताधारक दररोज विचारणा करतात की सर, दुसऱ्या TIT आयोजन कधी करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, राज्यातील रिक्त पदांची संख्या तर मोठ्या प्रमाणात आहे, परंतु शिक्षण विभाग यावर निर्णय काय घेते त्यावर सर्वस्वी अवलंबून राहणार आहे. तरीही वर्तमान परिस्थिती बघता दुसऱ्या TIT आयोजन हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच टीईटी अपात्र शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहे. काय केला जात आहे युक्तिवाद घेऊया एका निवेदनाच्या माध्यमातून जाणून. निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय आमदार उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई आणि ज्याचा विषय आहे टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र पात्र व अपात्र शिक्षकांबाबत. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलेलं हे निवेदन. महोदय, उपरोक्त विषयांवये महाराष्ट्र राज्यात शिक्षक पदावर नियुक्तीसाठी आरटीई कायदा सन 2009 अन्वये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले होते. मार्च 2019 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबत शासनाने आदेशित केले आहे. त्यानुसार राज्यातील पात्र शिक्षकांचे वेतन थांबून सेवा समाप्तीची कारवाई करण्याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता 1 ते 8 वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. परंतु शासनाने सदरची कारवाई करताना खालील बाबींचा विचार न करता राज्यातील शिक्षकांवर अन्याय केला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शासनाने कोणत्याही अभ्यासक्रमाची निर्मिती केली नाही. शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 होणे आवश्यक असताना वर्षातून एकदाच परीक्षा घेण्यात आली. सन 2015 व सन 2019 परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. राज्यात अभ्यासक्रम निश्चित नसल्यामुळे आजपर्यंत 10% आत निकाल लागला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करताना नियुक्तीच्या नियमावलीत 8 जून 2020 रोजी बदल केलेला आहे. याचा अर्थ त्यापूर्वीच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक नाही असाच होतो. शासनाने अगोदर फक्त परिपत्रक काढून शिक्षकांवर अन्याय लादला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाबाबत राज्याने वेळोवेळी व उशिराने शासन निर्णय निर्गमित केले आहेत. सन 2020 झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर ही अपात्रतेची कारवाई करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा विचार होऊन राज्यातील शिक्षकांच्या सेवा समाप्तीस स्थगिती मिळण्याबाबतची कारवाई व्हावी व शिक्षकांना परीक्षेसाठी संधी देण्यात यावी अथवा सेवेत कायम झालेल्या शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई व्हावी व राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा द्यावा ही विनंती. आरटी ॲक्ट 2009 व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार टीईटी अपात्र शिक्षकांच्या जागा ह्या टीईटी पात्र उमेदवारांना येणार आहेत. यापुढे प्राथमिक शाळेवर नियुक्त होणारा प्रत्येक शिक्षक हा टीईटी उत्तीर्णच असणार आहे. राज्यातील 25,000 शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असूनसुद्धा त्यांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही शासन व प्रशासन करण्यास असमर्थ ठरत आहे. काही टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचं मत आहे की टीईटी अपात्र शिक्षक हे यांच्यावर अन्याय झालेला नसून ते खुद अन्यायकारक आहे, कारण त्यांच्यामुळे अन्याय हा आमच्यावर होत आहे. सर्व पात्रता असूनसुद्धा आम्ही आज बेरोजगार फिरत आहोत आणि त्यांच्याकडे पात्रता नसूनही ते आज पगार उचलत आहेत. आपल्या सर्वांना या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.